नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। दुपारचा 1 वाजलेला आहे। दुपारच्या बातम्यांमध्ये सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपण नजर टाकणार आहोत। मात्र आता सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यांच्या सागर या निवासस्थानी ही पत्रकार परिषद होणार असून यामध्ये देवेंद्र फडणवीस हे परमवीर सिंग, अनिल देशमुख, रश्मी शुक्ला फोन टॅप प्रकरण तसंच नवाब मलिक यांच्याविषयी भाष्य करण्याची शक्यता आहे। सध्या राज्यात या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे, तर राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात। तर आपण दृश्यांमध्ये पाहतोय, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आलेले आहेत आणि काही मिनिटांमध्येच, काही वेळातच या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। थेट दृश्य आपण या पत्रकार परिषदेची पाहतोय। त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर सुद्धा बसलेले आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस भाष्य करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत। राज्यपालांच्या भेटीनंतर आता देवेंद्र फडणवीस आज नेमका आणखी नवा कोणता स्फोट घडवणार आहेत याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कारण परमवीर सिंग, अनिल देशमुख, रश्मी शुक्ला फोन टॅप प्रकरण त्याचबरोबर नवाब मलिक यांच्याविषयी देवेंद्र फडणवीस आज या पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे आता नवा कोणता बॉम्ब आज देवेंद्र फडणवीस फोडणार आहेत याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आज 12 मार्च आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की मुंबईचा बॉम्बस्फोट हा 12 मार्च रोजी झाला होता आणि आता 3 दशकं झाली तरी त्याचे पडसाद आणि त्याचे घाव हे आपल्या मनावर कायम आहेत। आज एकीकडे 12 मार्चला 1993 बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या सर्व मुंबईकरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचवेळी बॉम्बस्फोटाच्या आरोपींशी व्यवहार करणारे जेलमध्ये जाऊनही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कायम आहे याबद्दल मी खंत व्यक्त करतो। आज विशेषतः मी जे काही बोलणार आहे त्याचा संदर्भ आपल्याला कल्पना आहे की मार्च 2021 भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मी एक पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारचा होम डिपार्टमेंटमधला बदल्यांचा महाघोटाळा हा बाहेर काढला होता। त्याचे ट्रान्सक्रिप्ट्स, पेन ड्राईव्ह हे सगळं माझ्याकडे आहे हे मी सांगितलं होतं आणि ते मी देशाच्या होम सेक्रेटरीला सुपूर्द करतोय हेही मी त्यावेळी नमूद केलं होतं। आणि त्यानुसार जी काही या घोटाळ्याची सगळी माहिती माझ्याकडे होती ही सगळी माहिती त्याच दिवशी मी दिल्लीला गेलो आणि महाराष्ट्राचे होम सेक्रेटरी, भारताचे होम सेक्रेटरी यांना ही सगळी माहिती मी त्या ठिकाणी सादर केली आणि त्यानंतर त्याचं गांभीर्य ओळखून माननीय न्यायालयाने या संदर्भातली सगळी इन्क्वायरी ही सीबीआयला सुपूर्द केली आहे।
आणि आता या बदल्या घोटाळ्याची इन्क्वायरी सीबीआय करते, अनिल देशमुखांची देखील चौकशी त्यात आहे, ते सध्या तत्कालीन गृहमंत्री जेलमध्ये आहेत, आणि अनेक महत्त्वपूर्ण यातल्या बाबी हळूहळू समोर येत आहेत। मात्र ज्यावेळेस ही सगळी चौकशी सीबीआयला ट्रान्सफर झाली त्यावेळी राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्याकरता एक एफआयआर दाखल केला आणि ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट मधली माहिती लीक कशी झाली अशा प्रकारचा एफआयआर आहे। या एफआयआरच्या संदर्भात मला पोलिसांच्या वतीने क्वेश्चनआयर पाठवण्यात आलं, मी त्यांना एक उत्तर दिलं होतं की मी याची माहिती आपल्याला जी काय आहे त्या क्वेश्चनआयरची देईल। खरं तर पहिल्यांदा विरोधी पक्षनेता म्हणून माझं प्रिव्हिलेज आहे, माझी माहिती कुठून आली याचा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही, तथापि मला पुन्हा एकदा क्वेश्चनआयर पाठवण्यात आलं आणि कोर्टात सांगण्यात आलं की मला वारंवार क्वेश्चनआयर पाठवलं जात आहे आणि मी त्याचं उत्तर देत नाही आहे। आणि काल मुंबई पोलिसांनी मला सीआरपीसी 160 ची नोटीस पाठवली आहे आणि याच बदल्यांच्या घोटाळ्या प्रकरणामध्ये त्यांनी दाखल केल्या एफआयआरच्या संदर्भात मला उद्या 11 वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला त्यांनी बोलवलंय। पहिल्यांदा तर मी स्पष्टपणे सांगतो की जरीही मला प्रिव्हिलेज आहे आणि माझ्या माहितीचा स्त्रोत हा विचारला जाऊ शकत नाही, दुसरं असं आहे ही सगळी माहिती मी थेट देशाच्या होम सेक्रेटरीला दिली आहे, त्यातली कुठली माहिती मी बाहेर येऊ दिली नाही। या उलट जी माहिती बाहेर आली ती राज्य सरकारच्या मंत्र्यांनी त्या दिवशी प्रेसला दिली ज्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत। तथापि मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे आणि पोलीस जी काही चौकशी करतील त्याला योग्य ते उत्तर मी देणार आहे। याचं कारण मी राज्याचा गृहमंत्री देखील राहिलेलो आहे, त्यामुळे पोलिसांनी चुकीची केस केलेली असली तरीही त्यांनी तपासामध्ये माझं सहाय्य मागितलं आहे तर मी ते निश्चितपणे देईन। माझी अपेक्षा एवढीच आहे की माहिती बाहेर कशी आली याचा तपास करण्यापेक्षा योग्य वेळी, कारण 6 महिने सरकारकडे हा अहवाल पडला होता आणि त्या अहवालात कोणी कोणी किती किती पैसे दिले आहेत, कोण पैसे देऊन कुठल्या पोलिशनला गेला आहे किंवा कोण कुठल्या जिल्ह्यात गेला आहे अशी सगळी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असताना 6 महिने त्याच्यावर कुठली कारवाई सरकारने केली नाही, तर सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांना पोलिसांनी पाचारण केलं पाहिजे असा सवाल या ठिकाणी आहे। पण मला या गोष्टीचा संतोष आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही सगळी माहिती सीबीआयला दिली आणि आता तर